हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द रेसिपी डिश मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उपवासासाठी रताळ्याची खूप टेस्टी रेसिपी तयार करणार आहोत. यासाठी इथे दोन रताळी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतल्यानंतर रताळ्याचा दोन्ही साईडचा भाग थोडा थोडा काढून घ्यायचा आणि या रताळ्याचे साल पण काढून घ्यायचे. दोन्ही रताळ्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता या रताळ्याचे आपण गोलकाप करून घेऊ. तुम्हाला किती जाड आणि पातळ गोलकाप करायचे आहेत त्याप्रमाणे हे रताळे असे गोल गोल कापून घ्यायचे. याप्रमाणे असे रताळ्याचे काप करून घेतलेले आहेत. हे काप आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढई थोडी गरम झाली की यात तेल घालायचं. साजूक तूप पण तुम्ही यात घालू शकता. तेल घातल्यानंतर आता यात चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या. तुम्हाला उपवासासाठी हिरव्या मिरच्या चालत नसतील तर तिखट पण तुम्ही यात घालू शकता. पण तिखट तेलात घालायचं नाही, नाहीतर तिखट जळेल. आपण यात रताळ्याचे काप घालणार आहोत. हे रताळ्याचे काप परतून घेतल्यानंतर मग यात तिखट घालायचं. रताळ्याचे काप यात मिरच्यांमध्ये घालून आता आपण चांगले परतून घेऊ. आज आपण रताळ्याचे आंबट गोड तिखट चवीचे खूप टेस्टी काप तयार करणार आहोत. उपवासासाठी हे रताळ्याचे काप खूप मस्त आहेत आणि याने तोंडाला पण खूप मस्त चव येते. ही रताळी याप्रमाणे परतून घेतल्यानंतर यात आता आपल्याला थोडे मसाले ऍड करायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडं काळं मीठ पण यात घातलेलं आहे. तुम्हाला चालत नसेल उपवासाला तर नाही घातलं तरी चालेल. एक चमचा साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस यात पिळून घ्यायचा. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. याप्रमाणे हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगादाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगादाणे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. हा शेंगादाण्याचा कूट दोन चमचे यात घातलेला आहे. शेंगादाण्याच्या ऐवजी यात तुम्ही ओल्या नारळाचा किस पण घालू शकता. आता यात अर्धी वाटी पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटे आपण वाफू देऊ हे मिश्रण. दोन मिनिटानंतर यावरचं झाकण काढलेलं आहे. यातलं पाणी पण आटलेलं आहे आणि ही रताळी पण चांगली वाफलेली आहेत. आता आपण ही रताळी चांगली शिजलेली आहेत का नाही हे पाहू. चमच्याने ही रताळी इझिली अशी दबली जातात म्हणजे चांगली शिजलेली आहेत. तुम्हाला अजून मऊ रताळी पाहिजे असतील तर यात अर्धी वाटी पाणी अजून घालून तुम्ही वापरून घेऊ शकता. यात थोडी कोथिंबीर दोन बारीक चिरून घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप टेस्टी डिश तयार आहे. तुम्हाला उपवासाच्या अजून पण रेसिपीज पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. एका प्लेटमध्ये आपण हे रताळ्याचे काप काढून घेऊ. फ्रेंड्स, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.